त्यांनी गाजवलं आणि या घाटावर पूर्ण आयशा एनडीशेठ पाटील हा नाव खूप खूप मोठा आणि खूप खूप बरोबर सुद्धा चांगले चांगले बैल पळाले आहेत, जे म्हणजे सप्त इंद्रकेसरी बकासूर, तसेच ट्रिपल इंद्रकेसरी बाजी, भिवघाट वजीर मोठा केला, कारण का दोन तीन मैदान पाच मैदानाने त्यांनी दोन दोन बाईक मला मिळून दिल्या. तर आता आपल्या समोर आहेत खूप नामांकित असं व्यक्तिमत्व असलेले एनडीशेठ आणि त्यांचाच बैल तुम्ही माग बघताय रायफल. तर आताशी गटपास केलेला आहे, तर आता दादांशी संवाद साधूया की कशा प्रकारे नियोजन वगैरे जमलं. तर दादा सर्वात आधी आपली ओळख द्या. नक्कीच, माझं नाव म्हणजे तसं नारायण डोंडू पाटील, मला सगळ्याकडे शॉर्ट फॉर्म मध्ये मला एनडीशेठ पाटील म्हणून या नावाने ओळखला जातो. गेल्या लगातार कमीत कमी 20 वर्ष म्हणा हा एनडीशेठ हा नाव पडलेला आहे आणि मी बुरदुल गावाचा रहिवासी आहे मुंबई. आणि आजचं म्हणजे आज आपली मी गाडी बघितली घटपासला, पहिले थोडी मागे होती, त्याच्यानंतर जसजसं एंडला एकदम पुढे होती गाडी, खूप अंतरात म्हणजे होते, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही नक्की सांगेल, कारण की ती मागे जी होती ती मी आम्ही इकडे बाहेर बघत असले म्हणजे आम्हाला काही पण ते कल्पना आली नाही, पण मी ज्यावेळेस माझे ड्रायव्हर बालू मांडवेकर यांना मी विचारलो का भाऊ नेमकं काय प्रॉब्लेम काय झालं होतं, त्यांनी सांगले दादा का ज्यावेळेस ती सुट्टी झाली त्यावेळेस त्या समोरच्या गाड्या एकदम मागे राहिल्या आणि एकदम पाच गट आपलं बैल निघले निघाले मुलं, ते काय कुठेतरी बाहेर जाऊ नये कारण एकच गाडी त्यांना दिसत होती ना समोर, या बाजूला ड्रायव्हर साईडला पण उजव्या साईडला गाड्या नव्हत्या, त्याच्यामुळे गाडी कुठेतरी लोभी होईल म्हणून त्यांनी काय केलं गाडी थोडी आकरून घेतली. मी काही काही वाटलं का ती गाडी कुठेतरी कमी झाली, पण कमी झाली नव्हती, जशी ती मागच्या गाड्या झोपल्या लागल्या तेव्हा त्यांनी स्पीड पकडला, जसा तो 200-250 फुटावर गाडी जशी पकडली तशी स्पीड त्यांनी पकडला, तो नॉनस्टॉप इकडे झाला आणि खुल्ला गटपास झाला. आणि प्रत्येक मैदानात विषय असतो तो पेहरा, तर आजचा आपला पेहरा कोण होता आणि कसा पेहरा जुळला? आजचा पेहरा चरे गावचे सरपंच आहेत, त्यांचे स्वामी. काय सांगाल स्वामी बद्दल? खूप सुंदर स्वामी आहे, दिसायला पण स्वामी आहे, तसं जसा दिसायला सुंदर आहे तसा तो पळतोय पण खूप, कारण त्या तो आमच्याबरोबर 3 वेळा पळालेला आहे आणि आम्हाला 3 वेळा आला तो रायफल आणि तो गटात राहिला, 1 नंबर पण केला, 2 नंबर केला आहे ना, आज आमचा गटपास सुद्धा झाला आहे, खुल्ला गटपास झाला आहे, त्याच्यामुळे आम्हाला पुढची पण आशा आहे की आम्ही फायनलपर्यंत राहू नक्कीच. आणि दुसरा एक विषय असतो की पेहऱ्यानंतर विषय असतो की गाडीचा ड्रायव्हर, गाडी ड्रायव्हर बद्दल काय बोलाल? गाडी ड्रायव्हर इकडे घाटावर जर मला खेळायचं झाला तर आमचे इकडे बालू मांडवे, सोमा ड्रायव्हर आणि दिलीप ड्रायव्हर, हे असे आमचे इथे फिक्स असतात, म्हणजे नेहमी आमच्या गाड्या अकला सांगितलं त्याची ते उत्सुकता असतात. आणि काय सांगाल पुसेगावच्या मैदानाबद्दल, कारण की या मैदानाला खूप असं वेगळा असं क्रेज आहे आणि भरपूर बैलगाडा प्रेमी या मैदानाची वाट बघत असतात वर्षानुवर्ष, तर या मैदानाबद्दल काय बोलणार आणि आजच्या नियोजनाबद्दल? खूप सुंदर त्याने नियोजन केले, त्या डेकोरेशनच असं केलं की त्याची पूर्ण सजावट अशी केलेली आहे की बघूनच केले का, इथं जर बघितले तर जसे की आपण एक बाल्कनीत सजून दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्या दिशा ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि त्यांना दिसायला खुल्ला जस्ट आठ सुट्टीपासून तर सुतापर्यंत त्यांना खूप असं सुंदर बघता येतो आणि कुठल्याही प्रकारची विजा होणार नाही अशी ती दक्षतेसाठी त्याची तो बाल्कनी बनवून दिलेली आहे, भले तो टेप सांगण्यासाठी टेप असेल पण ती बघणाऱ्यांची प्रेक्षकांसाठी ती बाल्कनीच आहे, कारण स्वतः मी त्या बाल्कनीवर बसून मी पूर्ण शर्तीचा आनंद घेत होतो आणि माझ्या बैलांनी आता जो गटपास केल्यामुळे मी आता खाली इथे आलो. आता थोडे आपण मागे जाऊया, तर तुम्हाला बैलगाडा क्षेत्राचा नाद कसा लागला? बैलगाड्याच्या क्षेत्राचा नाद बोलला तर मला पहिल्यापासून क्षेत्राचा नाद आहे, मी लहान असता असल्यापासून मी किडकाली देसाई बाल्यावर बाला म्हणून होता तिकडे आमच्या मुंबईमध्ये तिकडे बघायला जायचो, पण ते मी हँडिकॅप असल्यामुळे कुठेतरी लांब एवढ्या समोर येत नसत, पण आता गेल्या बरेच वर्षा मागे गेलो तर आपण आमचे दादांनी पण बैल आणले होते, खूप चांगली जोडी पळायची म्हणजे कुठला गुलाल शक्यतो पडत नसत, पण मी दादांना नेहमी सांगायचो आपला हा शोक नाही किंवा आपला हा बैलगाडा नान नाही, हे तुम्ही बैल ठेवू नका, मी सर्वात लहान होतो पण तरी पण प्रत्येक गोष्टीचा मी कुठलाही विषय असो आमच्या कुटुंबातील मी सगळा सर्वेक्ष करतो, नियोजन करायचा असतो, मी त्यांना नेहमी सांगू बैल तुम्ही विकून टाका आणि ते दादानी ते बैल आमच्या खातील म्हणा पोरा कुठेतरी सर्व्हिसला लागू नये या हिशोबाने त्यांनी बैल ते विकलं आणि गेल्या त्या 5 ते 7-8 वर्षानंतर पुन्हाही पोरा या क्षेत्रात वळली, पुन्हा बघायला जायला लागली, आता 7-8 पोरं आमची आहेत, माझी घरची 2 भावंडांची आणि माझा दादा ग्रुप, प्रत्येक आड्यात आम्ही जायचं असतो आणि ते बघता बघता आम्हालाही वाटलं की आम्हाला पण एक
बैल घ्यावा, म्हणजे जेणेकरून त्या बैलाच्या नांदाने आम्हाला जात आहेत नुसता जाऊन कुठे बसणं वगैरे, तर त्यामुळे आम्ही हा बैल घेण्याचा विचार केला. आणि आपल्या धावणीला लक्ष्मी म्हणजे रायफल कधीपासून आहे आणि खरेदी कशी झाली? पहिला माझ्या धावणीला रायफल नव्हता, माझ्या धावणीला पहिला वजीर गेला, तो पण सोहेलकडनंच घेतलेला आहे मला वजीर, आणि खूप सुंदर पळाला मुंबईमध्ये पण त्याने खूप चांगले बिंजोरचे अड्डे केले आणि तोही माझ्याकडे आहे. आणि मी नंतर ती एक माझी बाहेर झाल्यामुळे मला ते एक मी त्याला पहिरा भेट पहिरा दुसरा एक पाहिजे होता आपले जवळ, म्हणून मी त्याच वर्षीला की मी दुसरा हा रायफल घेण्याचा विचार केला, म्हणजे दुसरा किंवा आधार असा घेण्याचा विचार केला. आणि त्या क्षणी मी आपले सोहेलला सरकार ग्रुपला नेवलेलं सांगितलं की मग आपल्याला कुठेतरी शोधा की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीची माहिती आहे आणि तुम्ही चांगला फोन बघून मला द्या. आणि त्यांनी ह्या रायफलचं नियोजन केलं बघितलं अड्ड्यात आणि त्यांना हा बघितल्यानंतर त्यांना वाटलं की हा घेण्यासारखा आहे. नंतर मला कॉल करून सांगितलं सोहेलने का दादा असं असा बैल आहे वासरू आहे तुम्ही घ्या. आणि मी त्यांना सांगला तुला जर आवडत असेल तर बिंदास घे, कारण की तुझी चॉईस तुझी तुम्ही जी पारख आहे जी बैलाला आवश्यकता असते ती पारख मला नाही, तुला आहे तू तू घे, पैसे देण्याचं काम मी करेल. आणि तेच झालं, त्यांनी पारख केली आणि दादा चांगलं आहे आणि मी फक्त त्यांनी बोललं ती रक्कम मी पाठवली आणि तो बैल घेतला. आणि तो बैल घेतल्यापासून आम्हाला खूप म्हणजे खूप आम्हाला बोलायला ठेवला. आणि आता तुम्ही सोहेल दादांचं नाव घेतलं, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल सांगायचं एवढं कमी आहे, कारण तो वयाने जरी माझ्या पोऱ्यासारखा आहे, तो 22-25 वर्षाचे म्हणतो कमी असेल माझ्या हिशोबाने आणि मला 48 वर्ष चालू आहे, म्हणजे माझ्या मुलासारखाचे, परंतु तो कधीच असं मित्रासारखा आम्ही असतो आणि तो मला कधी असा एवढा प्रेमल पोरगा आहे. तोच नव्हे तर तो सरकार ग्रुपची सर्व पोरं, ज्यावेळेस मी नेवरीला जायत असतो ना बैल बघण्यासाठी किंवा कुठल्या कार्यक्रमानिमित्त किंवा शर्तींच्या निमित्त, तर त्यावेळेस मला खूप खूप प्रेम देतात. त्यांची मोठी घरची मंडळी असेल ती सुद्धा, गावात 3 मंडळी सुद्धा, आणि एक मोठी व्यक्ती आपल्याकडे आली असं त्याचं, मी काही एवढी मोठी व्यक्ती नाही परंतु ती त्यांच्या नजरेत मला अशी मोठी व्यक्ती समजून बघत असतात आणि मला ते खूप प्रेम देत असतात. तर आपल्या बैल रायफलने आता तुम्हाला कुठे कुठे ओळख निर्माण करून दिली आतापर्यंत? आतापर्यंत मी सांगेल ठाणा रायगड नव्हे तर पूर्ण हा घाट घाट त्यांनी गाजवला आणि या घाटावर पूर्ण आयशा इंडिशेट पाटील हा नाव खूप खूप मोठा आणि खूप खूप मोठा केला, कारण का 5 महिन्यांनी त्यांनी दोन बाईक मला मिळून दिल्या. आणि कुठे कुठे नंबर वगैरे केलेला आहे बैलाने? तो पासवर्डला एक नंबर केला आणि खंबालेला. काय आता पुढे बैलाकडून काय अपेक्षा असणार आहेत? अपेक्षा तर तो बच्चे आहे आता दुसरा आहे आणि आम्हाला आहेच अपेक्षा की तो नक्कीच माझं नाव कमी करेन असं मला वाटतच नाही, तो पुढे पुढे नेतच राहणार आहे आणि तो प्रत्येकाला दिसताच येतात. आता सहज म्हणजे एक दुसरा ओपनला पळतो आणि गट मारतो म्हणजे त्याच्याकडून मला कधी अपेक्षाच आहेत, कारण का याच्याबरोबर सुद्धा चांगले चांगले बैल पळाले आहेत, जे म्हणजे सप्त इंद्रकेसरी बकासूर, तसेच ट्रिपल इंद्रकेसरी बाजी, भिवघाट वजीर, असे खूप मोठे मोठे बैल पळाले त्याच्याबरोबर. तर ते बैल पळाल्यामुळे मला कुठले पळाले म्हणजे त्याच्याबरोबर पळाले त्यांनाही ते त्याही ज्यावेळेला आम्हाला बैल देतात त्यावेळेला आमच्या बैलाचा पल पकडूनच आम्हाला दिलेला आहे आणि त्यांच्याबरोबर पळाल्यामुळे मला कुठे पहिल्याचा अडचण देत नाही, चांगले चांगले पद्धतीने आम्हाला आता पहिले विचारले जातात. आणि आता स्वामी पण पळाल, आमच्या बऱ्याच वेळेला स्वामी पळाल, 3 वेळा स्वामी पळाल आणि आमची कायमची जोरी पळन ही मला असं वाटतं की आम्ही कायमची जोरीची या करावा अटकला. आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपला घरचा साथ एकत्र पळावा, तर आपला घरचा साथ एकत्र आपल्याला बघायला भेटेल का? नक्कीच भेटेल, पण थोडा कसं म्हणजे वजीर आता वजीर आहे ना, त्याची सुट्टी थोडी मोठी कडक आहे ना आणि हा बच्चा आहे. आम्ही सोहेल आणि मी आणि सरकार ग्रुप आणि दादा ग्रुप हे आम्ही सगळे नियोजन करून सांगतो. सोहेल असं म्हणतोय की जर हा बच्चा आजू आणि याची कडक उडी असल्यामुळे तो कुठेतरी बाहेर न्यायची शक्यता आहे आणि बाहेर नेली तर त्याला तो लहान असल्यामुळे त्याची सवय अशी होऊ नये या हिशोबाने आम्ही सध्या तरी त्याला काढत नाही, पण पुढच्या वर्षी तुम्हाला नक्कीच माझी घरचा साथ बघायला भेटेल. आणि दुसरी खरेदी पण आम्ही बादल म्हणून आमची सोहेलकडे आहे आणि आम्ही बादल म्हणून पण एक आदात घेतलेला आहे, तो पण 9-10 महिन्याचा आदात माझ्याकडे आहे आणि दंगर किल्लार आहे, चांगला पळेल मला अशी अपेक्षा आहे. आणि आता बैलाचं नियोजन करणं एकट्याचं काम नाही तर कोण कोण असतं पडद्यामागे? पडद्यामागे म्हणजे आता मुंबईमध्ये जर सांगितलं तर नियोजनचा माझा काही विषयच नाही नियोजनचा. पुढच्या मुंबईमध्ये माझे जावई अजय ठोंबरे, तसेच विकास बोराडे आणि माझी दादा ग्रुप सर्व करतात. चला दादा, मी तुमचा जास्त काय वेळ घेत नाही, तुम्हाला आता गट पास केल्यानंतर तुम्हाला पुढची जे आपलं होणार आहे त्याच्यासाठी मी बेस्ट ऑफ लक करतो. नक्कीच तुम्ही विजय व्हाल. थँक्यू थँक्यू. आणि आपल्या टीम दाखव एकदा याबद्दल. तर ही पूर्ण टीम आहे जी देखरेख करते, काही जण इथे नाही आहेत पण
बऱ्यापैकी टीम येत आहेत.